नमस्कार पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघ जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग प्रकरण तिसरे सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे वाटचाल करा भाग पहिला सामान्यपणा सोडून असामान्यत्वाकडे जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत त्या अशा पहिली पायरी वास्तविकता कबूल करा तुम्ही तुमच्या जीवनाचा विचका केला असेल तर आजच बदला उद्या नको तुमच्या मनात अनिश्चितता असेल तर ती का आहे ते शोधून काढा निश्चिंत राहा तुमचे विचार करणं सरळ नसेल तर ते सरळ तर्कानुसार ठेवा लक्षात घ्या की तुम्ही विचार कसे करता काय विचार करता तुमचं भरकटलेलं मन तुम्ही इतरांबरोबरच्या संवादात शब्द कसे वापरता रोजच्या व्यवहारात तुम्ही इतरांशी कसे बोलता अशा एक ना गोष्टींचं नीट काळजीपूर्वक भान ठेवा तुम्ही जर तरल सावधानतेनं या सर्वांचं भान ठेवलं तर मग तुमचं मन तुम्हाला फसवणार नाही प्रथम आपण हे जाणून कबूल केलं पाहिजे की पंच्याण्णव टक्के लोक त्यांना पाहिजे असलेलं आयुष्य कधीच बनवू किंवा जगू शकत नाहीत शकलेले नाहीत बहुतांशी लोकांमध्ये वेगळा विचार करण्याची आणि तद्नुसार आयुष्य जगण्याची इच्छा जरी असली तरी प्रत्यक्ष मात्र ते सामान्यत्वाचं जीवन जगत आहेत चरितार्थाच्या गतीत स्वतःला हरवून टाकत आहेत मग ते स्वतःलाच विचारतात की हे असं कसं झालं आपलं सामान्यपण आपलं रोजचं झगडणं वाट्याला आलेलं अपयश आपली निराशा आणि खंत यांनी भरलेलं आयुष्य आपल्याला बदलायचं आहे आणि ते मी बदलणारच याचा निश्चय आपण स्वतःशीच केला पाहिजे वास्तवाचा सामना आपण जेव्हा करू तेव्हा आपला मेंदू आपोआप शांत होऊ लागतो म्हणूनच जे आहे त्याकडे म्हणजेच वास्तवतेकडे आपल्या रोजच्या परिस्थितीकडे आपल्याला स्पष्टपणे सरळपणे आणि करुणतेनं पाहता आलं पाहिजे खालील गोष्टींवर विचार करा शारीरिकता लठ्ठपणा हा सार्वत्रिक रोग आहे प्राणघातक होऊ शकणारे कॅन्सर आणि हृदयरोग मधुमेह ब्लड प्रेशर यांचं प्रमाण वाढतं आहे रोजच्या चक्रात चरितार्थात सामान्य माणूस हा विलक्षण थकत चाललेला आहे त्याची शारीरिक ऊर्जेची पातळी कमी होत चालली आहे बऱ्याच लोकात दिवसभराचं काम करणं एवढीसुद्धा ऊर्जा शिल्लक राहत नाही मग ते चहा कॉफी किंवा इतर उत्तेजक पेयांच्या नकळत अधीन होऊन जातात मानसिक आणि भावनिक दुरवस्था नैराश्य काळजी आणि निद्रानाश अशा अगणित व्याधींचा प्रतिकार करण्यासाठी काही लोक रोज वाढत्या संख्येनं औषधं घेत आहेत आपण मानसिकदृष्ट्या अधिकाधिक दुबळे हो होत चाललो आहोत तुमच्या शरीराची मनाची स्थिती गती लय निरोगावस्थेकडे जाते आहे का तुमच्या आत्मिक चैतन्याची सळसळ ही नेहमीच तुमच्या तनमनाच्या आरोग्यावर अवलंबून असते एका मानसशास्त्रज्ञानं निरोगी आणि निरामय मनस्वास्थ्यासाठी दहा पथ्य सांगितली आहेत दुसऱ्या एखाद्यानं माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे ही धारणा चूक आहे त्यातून दुःखच पदरात पडतं त्याऐवजी मी दुसऱ्यावर प्रेम करू शकतो ही समज अधिक समृद्ध करते कोणी माझं कौतुक करो न करो मी स्वतःचा आब राखणारच भयंकर कृत्य करणारी माणसं भयंकरच असतात असं समजण्याऐवजी त्यांची कृत्य निंद असतात म्हणून अशा कृत्यांचा निषेध ती करणाऱ्या माणसांना मानसोपचाराची गरज आहे हे ओळखायचं माझ्या अपेक्षेनुसार जेव्हा गोष्टी घडत नाहीत तेव्हा हताश होण्याऐवजी प्रयत्न करून पाहायचा तरीही अपयश आलंच तर त्याचा फार बाऊ न करता पुढे चालू लागायचं माझं स्वास्थ्य दुसरी माणसं बिघडवतात ही धारणाच मुळात चुकीची आहे मी त्यांना ते बिघडवण्याची परवानगी देतो माझ्या सुखदुःखाचा शिल्पकार मी स्वतःच दुसरा कोणी नाही भीषण दुःखदायक गोष्टींबद्दल कायम विचार करण्याऐवजी त्याचा मी निकोपबुद्धीनं सामना करीत जे अटळ आहे त्याचा स्वीकार करत स्वतःचं माणूस पण स्वीकारेन असं स्वतःला बजावा आपल्या प्रत्येक कृत्याची मला जबाबदारी घ्या मी यशस्वी होईन याची गॅरंटी नाही अपयश लज्जास्पद नाही माणूस मर्यादित कुवतीचा प्राणी आहे तो परफेक्ट नाही माझा भूतकाळ वेदनादायक तापदायक असू शकतो मात्र त्याने मी जन्मभर नियंत्रित व्हावं की होऊ नये हा माझा स्वतःचा निर्णय आहे भूतकाळापासून शिका दुःखी व्हायची गरज नाही माझ्या आत्मक्लेशदायक भावनांवर अखेरीस माझंच नियंत्रण असतं त्या भावनांना मी कुठला अर्थ देतो हे महत्त्वाचं आहे परस्पर संबंधातील ताणतणाव सध्या घटस्फोटांचं प्रमाण दिवसेंदिवस आहे मी तर म्हणेन की घटस्फोटाच्या आजाराची जणू सातच पसरली आहे मित्र आणि परिवारासमोर उभं राहून चांगल्या आणि वाईट काळात एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणारी प्रेमी जोडपी आपलं लग्न कसं तरी टिकवण्याची धडपड करताना दिसतात तीस वर्ष विवाहित राहिल्यावर मला आवडणाऱ्या दोन व्यक्ती माझे आईबाबा नुकतेच विभक्त झाले नात्यातल्या या वेदनादायी झगड्याचा मी साक्षी आहे बहुतेक नात्यातले संबंध हे रेल्वे रुळासारखे समांतर झाले आहेत सततचा संघर्ष आणि ताणतणाव यांनी ते व्यापले आहेत मुख्य म्हणजे परस्पर संबंधातले संकेत न कळल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक एकटी पडत चालली आहे आर्थिकता प्रत्येक व्यक्ती सध्या कर्जाच्या ओझ्याखाली वावरते शिक्षणासाठी कर्ज गृह कर्ज लग्नासाठी कर्ज वाहन घेण्यासाठी कर्ज वगैरे बहुतांश लोकांची आवश्यक तेवढी कमाई होत नाही ते अति खर्च आणि कमी बचत यामुळे आर्थिक संकटात आहेत सरळ सरळ याचा अर्थ असा झाला की बहुतांश लोक हे त्यांच्या क्षमते एवढं जीवनमान प्राप्त करत नाहीत हे एकदा मान्य केल्यावर लोकांना त्यांच्या आयुष्यात सामान्यतेशी का झगडावं लागतं हे आपल्याला कळून येईल प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जे निसर्गदत्त गुण असतील त्याचा चहूबाजूनी विकास आपल्याला साधता आला पाहिजे शिक्षण वा व्यक्तिमत्व विकसन म्हणजे मानवातल्या सुप्त शक्तींचा विकास असं आपल्याला म्हणता येईल दुसरी पायरी वर्तमानाच्या या क्षणात पूर्ण क्षमतेनं जगायला शिका अंतःकरणात असलेले पूर्ण अभिव्यक्त करण्यासाठी व्यक्तीच्या मनातल्या भीतीचा अंत झाला पाहिजे तरच व्यक्तीच्या जन्मसिद्ध शारीरिक नैतिक आणि बौद्धिक शक्तींचा सप्रमाण आपल्याला विकास साधता येईल बोलायचं लिहायचं म्हणजे घाबरायचं नाही हे प्रत्येक व्यक्तीनं ठरवलं पाहिजे आणि ते त्वरित अंमलात आणायला हवं सर्वोत्तम विकासासाठी स्वला जाणणं योग्य विचार योग्य ठिकाणी करणं तसंच आपल्यातल्या सुप्त जन्मसिद्ध गुणांचा विकास साधण्याचा सदैव प्रयत्न करणं महत्त्वाचं आपलं जगणं हे क्षणाक्षणाने बनलेलं आहे पण आपण कोणताही क्षण पूर्णपणे जगत नाही खरं तर जगण्यापासून प्रत्येक क्षणाच्या वास्तविक अनुभवापासून आपण हळूहळू तुटत जातो मग या तुटलेल्या मनानं आपण तक्रार करतो की आयुष्यात काही आनंदच नाही क्षणाचा अनुभव आणि आनंद घेण्याची कला आपल्याला साधायला हवी प्रत्येक क्षणांमध्ये जगण्याची आपली क्षमता वाढवायला हवी त्या क्षणामध्ये जास्त जगायला हवं जीवनात फक्त हा क्षणच घडत असतो क्षणाचा अनुभव आणि आनंद घेण्याची कला आपल्याला साधता यायला हवी आपल्यातल्या भीतीला थेट सामोरं जा प्रेम सद्भाव सहजकृती सौम्यता आणि संयम यशवैभवासाठी ज्वलंत इच्छा आणि यशावरचा दृढ विश्वास आपल्याला स्वतःवर आणि स्वीकारलेल्या मार्गावर प्रचंड निष्ठा मोठी सकारात्मकता सद्विवेकाची कास धैर्य मानसिक कणकरता तसंच कमालीची चिकाटी अपरंपार उत्साह अशा एक ना अनेक गोष्टींना आपल्याला जवळ करायचं आहे एक लक्षात घ्या की या सर्व गोष्टीतून आपण सृजनशीलतेनं आणि संपूर्ण नव्यानं आयुष्य जगू शकतो अखेरीस अर्थपूर्ण आणि आनंदमय यशस्वी जगणं महत्त्वाचं असतं आपल्याला नेहमीच रिलॅक्स राहता आलं पाहिजे कुठलाही ताणतणाव संघर्ष याला तुम्ही थेंबर देखील थारा देणार नाही आहात कृपया आपल्या स्वास्थ्याबाबत आरोग्याबाबत गंभीर व्हा अजूनही वेळ गेलेली नाही आपल्याला निरोगी दीर्घायुष्य आयुष्य जगायचं आहे तर आणि तरच तुम्ही तुमच्यातल्या संपूर्ण चैतन्य शक्तीचा ऊर्जेचा नेमका विनियोग करू शकाल चैतन्य हे एक प्रकारचं तारुण्यच असतं वर्षातून स्वतःचं संपूर्ण चेकअप करून घ्या खाण्यावर शारीरिक नियंत्रणावर आपलं लक्ष केंद्रित करा पहाटे लवकर उठा आणि निसर्गाच्या अधिकाधिक अधिक जवळ जा मुख्य म्हणजे द मिरॅकल मॉर्निंगच्या साक्षात्कारी अनुभवाची चव चाखा रोज पहाटे उठून नियमित व्यायाम आणि घेतलेला समतोल आहार यावरच शरीराची मनाची इमारत उभी आहे जीवनाच्या व व्यवसायाच्या तसंच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रवासात यशस्वी कसं व्हायचं हे अनेकदा आपल्याला माहीतच नसतं याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्यातल्या चैतन्याचा सर्वस्वानं कधीच वेध घेत नाही दुसरं असं की आपल्याला नक्की काय करावं असं वाटतं हे ओळखणं फार फार महत्त्वाचं आहे कारण ते नेमकेपणानं ओळखणं हीच अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते एकूणच आपल्याला अस्तित्वानिशी काय करायला आवडतं ते शोधून काढा अन्यथा ज्या कामात प्रांतात तुम्हाला मुळीच रस रुची नसेल ते काम तुम्हाला करायला लागेल मग तुमचं जीवन दुःखी होऊन जाईल तुमच्या अंतरंगात आनंद नसेल तर जीवनाला फार थोडा अर्थ आहे अर्थात हा अर्थ हा आपल्या जिव्हाळ्याच्या विषयात वा प्रांतात सर्वस्वानं उतरण्यात आणि पाऊल पाऊल पुढे जाण्यात आणि व्यक्तिमत्व विकसित होण्यात आहे म्हणूनच आपल्या आत दडलेल्या चैतन्य शक्तीचा शोध घ्या तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्वांगाने आणि सर्व दिशांनी स्वतःला कसं प्रदर्शित करता तुम्ही किती उंचीपर्यंत पोहोचू शकता किंवा तुम्ही समोर उभ्या टाकलेल्या प्रतिकूल परिस्थितीला कसं सामोरं जाता यावर तुमचं यश अवलंबून असतं लक्षात घ्या तुमची बोट जळाली आहे आणि परतीचे रस्ते बंद झाले आहेत वस्तुतः अशा जीवघेण्या परिसर पर्यावरणातच किंवा दुर्धर कसोटी पाहणाऱ्या क्षणातच अपार जिद्दीतच तुमच्यातले खरे गुण सुवर्णांकित होतात तुम्हाला सृजनशीलतेनं आणि खऱ्या अर्थानं जगायचं असेल तर जिंकायलाच हवं दुसरा पर्याय नाही आणि त्याशिवाय आपलं वर्तमान भविष्य घडणार नाही आपण आपल्या घराची खिडक्यादारं बंद करून आत बसलो तर आपण सुरक्षित निर्धास्त आहोत असं आपल्याला वाटतं पण जीवन असं नसतं जीवन आपल्या दरवाज्यावर नेहमी धडका देत असतं आणि आपल्याला काहीतरी जास्त कळावं दिसावं म्हणून खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करीत असतं आणि आपण भिऊन जर दरवाज्यांना कुल्पं घातली आणि खिडक्यांना कड्या घातल्या तर धडका अधिकच जोरात बसू लागतात कोणत्याही सुरक्षिततेला आपण जितके जास्त बिलगू तितकं जीवन आपल्याला जास्त जोरात धक्के देतं आपण जितकं जास्त भिऊ आणि स्वतःला कोंडून घेऊ तितकं जास्त आपलं दुःखच वाढतं कारण जीवन आपल्याला एकटं सोडत नाही आपल्याला ते शक्य नाही म्हणून मग आपला झगडा सुरू होतो आपण समाजात रूढीमध्ये परस्पर संबंधात सुरक्षितता शोधित असतो पण जीवन हे सुरक्षिततेच्या सर्व भिंती पाडून आत घुसत असतं यश हे तुमच्या आतून जिद्दीतून आकाराला येतं बाहेरून नाही आपली मानसिक तयारी प्रचंड असेल आणि आपण पुरेसे कणखर असू तर यश आपलंच असतं फक्त आपल्यातल्या ऊर्जेचा संपूर्ण विनियोग आपल्याला करता यायला हवा खरं तर प्रत्येकाकडे महान कल्पनाचित्र असतात पण फारच थोडे त्याचा पाठपुरावा करतात खरं तर त्यासाठी खूप दूरवरचा प्रवास करावा लागतो अन्यथा आपण सामान्यच राहू प्रतिभाशाली कल्पनाशक्तीतून अनेक गोष्टी उदयाला येतात तुम्हाला तुमच्यातल्या सृजनशीलतेला विकसित करायचं आहे तुम्ही प्रत्येक क्षणाला शिकण्यासाठी जागं राहिला पाहिजे अन्यथा मागचे लोक पुढे जातील टप्प्याटप्प्यांचा वळणावळणांचा वल्ना हा प्रवास आहे जेव्हा तुम्ही आपल्या ध्येयपथावर कार्यरत असता तेव्हा अवतीभोवती किंवा अगदी वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या प्रतिकूल घटनेकडे दुर्लक्ष करीत प्रवासमग्न रहा आपल्या ध्येयपथावरून ढळू नका आपल्याला प्रत्येकाला सुरक्षितता हवी असते तुमच्याकडे व्यापक जीवनदृष्टी असेल आणि तुम्ही जर आपलं ध्येयपथ सोडला नाही तर यश तुमचंच असेल एवढं मात्र नक्की तुमच्याकडे तीव्रतम इच्छाशक्ती हवी जिद्द हवी कारण त्यावरच तुमचं यश अवलंबून असतं महान स्वप्न डोळसपणे बघणं आणि वास्तवात ती स्वप्न आणण्यासाठी योग्य दिशेनं आणि दृष्टीनं काम करत राहणं महत्त्वाचं आहे अपयशातूनसुद्धा तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आपली भीती आणि संशय यावर मात करा आणि द मिराकल मॉर्निंगच्या साक्षात्कारी अनुभवाची चव चाखा मग बघा तुमच्यासाठी एक नवीन जग आकारात येईल धन्यवाद